अमरावती मध्ये लॉकडाऊन मध्ये महावितरणच्या कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली. या कामगारांनी कंत्राटदारा विरोधात अनेकदा आंदोलन केली. या आंदोलनाची कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेत जिल्ह्यातील 350 कामगारांना 50 लाखांचे धनादेश दिले. धनादेशाचं वितरण राज्यमंत्री कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जेव्हा आम्ही चौकशी पूर्ण केली या सगळी माहिती घेतली तेव्हा खुद ठेकेदार आमच्याकडे आला का कारवाई करू नका आम्ही पैसे परत करतो. आज ते पैसे परत दिल्या जात आहे कारण यांच्या मेहनतीचा पैसा आहे. हे रोज दिवसभर बाहेर निघायचं कणकण काम करायचं आणि त्याच्यातून अशा कामगारांना जर अशा पद्धतीनं लुबाडल्या जात असेल आणि आम्ही कामगार राज्यमंत्री असताना असं होत असेल तर जमा तो बातो से नाही हुआ तो फिर लातो से हे आमच्या भूमिका त्या भूमिकेला आम्ही कायम आहो. इथून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठेकेदारानं अशा पद्धतीनं काम केलं तर याच पद्धतीनं कारवाई होईल.